नाफेडकडून होत असलेल्या कांदा खरेदीवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेली आकडेवारी ही चुकीची असल्याचा आरोप केला जातोय. मुख्यमंत्री आणि नाफेडनं दिलेली आकडेवारी तफावत असल्याचं समोर आलंय. दरम्यान नाफेडनं कांदा खरेदी सुरू केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी कालच चर्चेदरम्यान सदनात सांगितलं होतं. मात्र कांदा खरेदी सुरू नसल्याचं अजित पवार म्हणाले होते. पाहूयात हे दोन्ही नेते नेमकं काय म्हणाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं आहे. नाफेडने खरेदी सुरू केलेली आहे, त्याचबरोबर निर्यातीवर बंदी नाही. उत्तर तर घेऊ दे भुजबळ साहेब. आपण निर्यातीवर बंदी नाही, निर्यातीवर बंदी नाही. नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे. 2.38 लाख टन मेट्रिक टन खरेदी झाली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहील. त्याला जी मदत लागते ती मदत सरकार जाहीर करेल. मला मगाशी जे सांगितलं की नाफेडमध्ये दिलेली माहिती ही मला प्रामाणिकपणे सभागृहाच्या लक्षात आणून द्यायची की मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली माहिती ही मागील वर्षाची होती. आता नाफेडनी कांदा खरेदी सुरू केलेली नाही. हे सगळं वस्तुस्थिती आहे. ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला काही मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणायचा नाही. उपमुख्यमंत्री महोदयांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी देखील त्यांनी एकदा त्यांचा माईक काढून घेतला. तुमचं दोघांनी बघा. परंतु कांदा आम्हाला एवढंच सांगायचं की चुकीचं रेकॉर्डवर राहू नये. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आकडेवारी सभागृहाच्या रेकॉर्डवर आलेली आहे. ती कृपया अध्यक्ष महोदय दुरुस्त करून घ्यावी. तर नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत नाफेडच्या माध्यमातून 250 शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्याची नाफेडच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. 10 केंद्रांवरून कांदा खरेदी केली जाते. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. कांद्याच्या खरेदीवरून सध्या विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात नसल्याचा दावा विरोधकांनी केलेला आहे. तर आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची खरेदी करण्यात आल्याचं सरकारकडनं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तर 2.5 लाख टन एवढ्या कांद्याची खरेदी केल्याचं सांगितलं आहे. मात्र आपण आता पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या कार्यालयामध्ये आलो आहोत. हेच मुख्य कार्यालय आहे. इथूनच नाफेडच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. मात्र सध्या इथे नाफेडची खरेदी ही झालेली नाही आहे. इथले जे अधिकारी आहेत सुशील कुमार, त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये 10 केंद्र सध्या सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सटाणा, देवळा, कळवण, ताहराबाद, उमराणा, मालेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 10 केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत 950 टन कांद्याची खरेदी ही फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. जसं अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे, त्यांच्या सांगण्यानुसार जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं फेडरेशनच्या माध्यमातून ही कांद्याची खरेदी केली जाते. मात्र हे जे सेंटर्स आहेत इथे कुठल्याही स्वरूपाची खरेदी केली जात नाही आहे. जे सेंटर्स म्हणजे जिथे इथे कांदा जास्त प्रमाणामध्ये उत्पादित होतो अशा ठिकाणाहून कांद्याची खरेदीचे व्यवहार सध्या नाफेडच्या माध्यमातून सुरू झाले आणि तिथूनच तो देशभर पाठवला देखील जात आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, पिंपळगाव. तर नाफेडनं बाजार समितीत येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती यांनी केली आहे. पाहूयात. कुठल्याही बाजार समित्यांमध्ये अजूनपर्यंत नाफेडनी खरेदी केलेली नाहीये. जी काही खरेदी त्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्या त्या करत आहेत, परंतु त्या खरेदीला फारसं काही अर्थ नाही. कारण की ते ठराविक शेतकऱ्यांकडून तो माल त्या ठिकाणी विकत घेतात. जर बाजार समित्यांमध्ये येऊन जर नाफेडनी खरेदी केली तर प्रत्येक ट्रॅक्टरवर ते त्या ठिकाणी बोली बोलू शकतील आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा 550-150 रुपयांनी फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारची जर नाफेडला खरेदी करायची असेल तर ती बाजार समित्यांमध्ये उतरून त्या ठिकाणी खरेदी करावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.